माझी माऊली यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करा. तसेच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. स्वप्नाला अस्तित्व नाही पण काय येते प्रतीते. स्वप्नातील पदार्थ ऐका, स्वप्नातील पदार्थ वस्तू जागृतीमध्ये उपयोगाला येतात का? बोला की नाही. स्वप्नातील गाडी, स्वप्नातील बंगला, स्वप्नातील बँक बॅलन्स जागृतीमध्ये उपयोगाला येतो का? नाही. आणि म्हणूनच आपण स्वप्नाला काय म्हणतो? स्वप्न कसं आहे? खोट. स्वप्नाला खोट का म्हणतो? तर जाग झाल्यानंतर त्या वस्तू उपयोगाला येत नाहीत. ज्ञानोबा राय सांगतात स्वप्नीचे स्वप्नीचे चेईले जाईल लया. चेईले स्वप्नीचे लया जाईल, अर्थात जागृतीमध्ये स्वप्नातील वस्तू उपयोगाला बोला येत नाहीत. आणि म्हणूनच आपण स्वप्नाला काय म्हणतो? खोट म्हणतो. कोणती वस्तू काय असू द्या. कसं आहे बघा, स्वप्नामध्ये आपण राजा झालो. वा, स्वप्नामध्ये आपण राजा झालो म्हणून जाग झाल्यानंतर पेढे वाटायचे का? बोला की नाही ना. आणि समजा स्वप्नामध्ये आपण मेलो, घाबरू नका, नाही मरणार. पण समजा स्वप्नामध्ये आपण मेलो म्हणून जाग झाल्यानंतर रडायचं का? नीट आहे का? जसं स्वप्नातलं राज्य हर्षाला कारण नसतं, तसं स्वप्नातलं मरण सुद्धा दुःखाला कारण नसतं. ज्ञानोबा राय सांगतात स्वप्नीचे राज्य अथवा मरण नो हे हर्ष शोकाशी कारण. लक्ष द्या, स्वप्नातील कोणतीही वस्तू जागृतीमध्ये कोणालाच उपयोगाला येत नाही. आणि म्हणूनच आपण सगळेजण स्वप्नाला काय म्हणतो? स्वप्न कसं आहे? खोट आहे. थोडं लक्ष देऊन ऐका, जरा लक्ष नीट द्या. मला एक छोट विचारायचंय तुम्हाला. आणि संपूर्ण कीर्तनात आत्ता जे सांगणार आहे 2-3 मिनिट ते फारच महत्वाचं आहे, जरा लक्ष देऊन ऐका. स्वप्नातील कोणतीही वस्तू कोणालाही जागृतीत उपयोगाला येत नाही, म्हणून आपण स्वप्नाला खोट म्हणतो. इथपर्यंत कीर्तन आलंय. मला तुम्हाला छोट विचारायचंय, जागृतीतील वस्तू स्वप्नामध्ये उपयोगाला येतात का? मी स्वच्छ शांत निवांत बोलतोय. जागृतीतील वस्तू स्वप्नात उपयोगाला येतात का? कुणी असू द्या. जागृतीतला बंगला स्वप्नात उपयोगाला येतो का? जागृतीतली गाडी स्वप्नात उपयोगाला येते का? कोणालाच उपयोगाला येत नाही. कुणी असू द्या. एक राजा होता आणि झोपला राजा. आता राजा काय आपल्यासारखं झोपतो का? हो, ऐकत ऐकत कीर्तन असं नाही. काही माणसं झोपेच्या बाबतीत खूप श्रीमंत असतात. श्रीमंत असत म्हणजे काय? ऐकता ऐकता झोपत नाही.
महाराज काही माणसं झोपेच्या बाबतीत एवढी श्रीमंत असतात त्यांना पडले पडले बोला की झोप लागते. खरं म्हणजे माझं हे बी वाक्य चुकलंय, त्यांना पडले पडले झोप नाही लागत. मग ते अगोदर झोपतात, कधी पडलं त्यांना कळतच नाही. अशी काही माणसं झोपेच्या बाबतीत श्रीमंत असतात, श्रीमंत असतात. पुढे एक वाक्य सांगू का, माफी मागून एक वाक्य सांगतो. बहुतेक गरीब माणसं झोपेच्या बाबतीत श्रीमंत असतात, आणि बहुतेक श्रीमंत माणसं झोपेच्या बाबतीत दरिद्री असतात. खरं सांगा बर, झोपेच्या गोळ्या गरीब माणसं खातात का श्रीमंत? मग कशी आता दरिद्रीची श्रीमंतीची व्याख्या करायची, तुमचं तुम्ही घरी जाऊन ठरवा. आपलं कीर्तन इथं चाललंय. तर राजा येतो, सगळी झोपण्याची व्यवस्था, त्याचे ते पलंग काय, गादी काय, वगैरे वगैरे सगळं. असा तो सोन्याचा जग आहे, स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी आहे. ज्ञानोबऱ्याची भाषा म्हणून सांगितलं बरं का, स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे. परिपवित्रत्व संबंधी तीर्थाचे नाही, पुढचं जाऊ द्या. स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी आहे, वर चांदीचं फुलपात्र झाकलेलं आहे, उशाला जवळ ते जग ठेवलेलं आहे. राजा झोपलेला आहे, झोपेमध्ये राजाला स्वप्न पडलं. नीट कीर्तन ऐकायचं असतं. विषय काय चाललेला आहे? जागृतीतली कोणतीच वस्तू स्वप्नात कोणालाच उपयोगाला येत नाही, इथे मुद्दा चाललाय. झोपला राजा, राजाला स्वप्न पडलं. चैत्र वैशाख महिन्याचे दिवस, ऊन अत्यंत तापलेलं, 45 सेंटीग्रेड वर तापमान पोहोचलेलं, सूर्य माथ्यावर आलेला, भर दुपारचे 12 वाजलेले आहेत. राजा शिकारीला गेलेला आहे, राजा शिकार शोधतोय, राजाला शिकार भेटत नाही. राजा इकडं तिकडं पाहतोय, उन्हाचे चटके बसत आहेत, राजाला तहान लागते, राजा तहानेनं व्याकुळ होतो. पाणी 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 करून पाण्याच्या शोधासाठी राजा संपूर्ण जगात फिरतो, पण राजाला पाणी भेटत नाही. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच होत ना, आणि फेरला कुठं? जगात. कीर्तन नीट ऐकायचं असतं. राजाला लागलेली जी तहान आहे स्वप्नातली आहे, आणि उश्यालाच ठेवलेलं पाणी हे जागृतीतलं आहे. राजा जरी असला तरी जागृतीतलं हाताच्या जवळच ठेवलेलं पाणी नाही घेता आलं. कीर्तन नीट ऐकायचं. म्हणजे जागृतीतली कोणतीच वस्तू स्वप्नामध्ये कोणालाच उपयोगाला येत नाही. आता जरा रिवर्स गिअर टाका, थोडं मागे चला. तुम्ही आम्ही सगळेच जण स्वप्नाला खोटं का म्हणालो होतो? तर स्वप्नातील वस्तू जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोट. बरोबर. आणि मग मला उत्तर द्या, तसच जागृतीतील वस्तू तरी कुठं स्वप्नात उपयोगाला येतात? म्हणून जसं स्वप्न खोट आहे तशी ही जागृती सुद्धा खोटी आहे, असं म्हणा. की ज्या दिवशी ही जागृती सुद्धा खोटी आहे असं खरं कळेल त्या दिवशी ठरवायचं. थोडं थोडं आता आपल्याला देवदेवातलं कळायला लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. कधीतरी ही सगळी जागृती एक स्वप्नच आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. थोडं ऐका. स्वप्न आहे ही खरी जागृती आहे, जागृती स्वप्न आहे ही खरी जागृती आहे, आणि सुषुप्ती आहे ही खरी जागृती आहे. नका तकलीफ करून घेऊ, ऐका आपलं. तर मुद्दा हा आहे, कधीतरी ही सगळी जागृती बोला की खोटीच आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना
फार छान दोन वाक्य सांगायचे, ऐका जरा. पहिलं वाक्य ते असं सांगायचे, हे संपूर्ण जग, हे संपूर्ण जग खोट आहे असं समजून केलेला संसार परमार्थ होतो. पुढचं वाक्य सांगायचे, हे सगळं जग खरं आहे असं समजून केलेला परमार्थ संसार होतो.